मित्रांनो, तुम्हाला आता मी मोर दाखवतो। हा इथे सुकलेले समोर झाड दिसतंय, त्याच्या खाली बघा एक मोर दिसत असेल। तो मोर आमच्या इथे सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला येतो। जर त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर तो लांब उडून जातो, असं आता मी आत्ता तो पण मला वाकून वाकून बघतोय। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मी आणि आजी आहे, दोघं जण जातोय आता टाकल्याची भाजी काढायला। रानभाजी आहे, पावसाळ्यातली येते ती रानभाजी, ती चवीने खाल्ली जाते आणि ती औषधी भाजी आहे। तर आता आपण ती काढायला जाणार आहोत, त्याची आजी भाजी बनवणार आहे आज। तर बघूया कशी असते ती टाकल्याची भाजी। काल इथे डुक्कर आलेले, तर हे बघा सगळं इथे उकरून टाकलेले आहे सगळं। खूप ठिकाणी असं हे केलेलं आहे, उकरलेलं आहे। हे बघा इथे दगडी पण अशा उलटलेले आहेत। आणि ही आहे टाकळ्याची भाजी, ही फक्त पावसाळ्यामध्ये येते। हे बघा मस्त हिरवगार सगळीकडे आहे। आणि आता हलका हलका पाऊस पण चालू आहे दिसत असेल। अशा रीतीने टाकळ्याला वरून कुठून कोवळी पानं घ्यायची असतात। आणि आजीने ही टोपली आणले, टोपलीमध्ये भाजी काढून ठेवते। हे बघा मस्त अशी किती सारी भाजी आहे इथे टाकल्याची। टाकल्याची भाजी चांगली चवीला असते, हे काय दाचिक नाही म्हणजे टाकल्याची भाजी पोट फुगत नाही काय नाही, टेस्टी भाजी आहे। आपल्याला पाहिजे तेवढी खावावी, दाचिक होत नाही। ही भाजी नुसती खाल्ली तरी चालते, पोट भरत। दिसत असेल पूर्णपणे असं भरलेलं आहे इथे। टाकल्याची भाजी पूर्णपणे आलेली आहे, खूप सारी भाजी आहे इथे। आणि हलका हलका पाऊस आहे दिसत असेल। ही खूप दिवसाआधीच आलेली, आणि जेव्हा पाऊस पडलेला आधी तेव्हा भाजी ही रुजून आलेली, आणि आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे। त्यामुळे आता आम्ही भाजी करण्यासाठी घेऊन जातो ही। आणि तिथून धुकं खाली येत आहे आज। हे बघा आजीने हवी तेवढी आम्हाला भाजी लागेल तेवढी काढून घेतलेली आहे। घरी नेऊन साफ करायची, आता घरी घेऊन जाऊन साफ करून भाजी बनवणार आहे आता आजी। आणि इथे काल डुक्कर रात्री आलेले, पूर्ण इथे बघा पूर्ण त्या मालापर्यंत तिथपर्यंत सगळीकडे असं उकरलेलं आहे। तर मित्रांनो, आता आजी भाजी साफ करते। साफ करते असं करायची, साफ करायची अशी दांडी काढून टाकायची। केवढी घ्यायची म्हणजे यातली? यातली एक दांडी घ्यायची आणि पानं घ्यायची आणि अशी साफ करायची, म्हणजे कोवळी कोवळी असते ती घ्यायची। आता चिरायची। हे बघा इथे एवढी भाजी म्हणजे साफ केलेली, साफ करून ठेवलेली आहे इथे। आता चिरतो बारीक बारीक। आता आपल्याला हवी तेवढी तशी चिरून घ्यायची।
बारीक बारीक चिरायची. आणि बाहेर असा मस्त हलका पाऊस चालू आहे. ही भाजी कापून झाली, आता थोड्या उकडायची आणि नंतर बनवायची. आता ही भाजी चांगल्या प्रकारे उकडवून घेतलेली आहे आणि ह्यातलं आता पाणी पिळून काढलं जात आहे. गरम आहे अजून. तर मित्रांनो, अशा रीतीने भाजी आता पिळून झालेली आहे आणि आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आता काय टाकायचं त्यात? तेल टाकतो. आता तेल एक दोन चमचा ना. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दिसत असेल. भाजी आहे, कांदा आहे, मिरची आहे आणि तिखट आहे. अजून काय? हळद आणि आपलं तेल सुद्धा इथे कढायला लागलेलं आहे. कांदा मिरची टाकलेली आहे. थोडं लालसर होऊन द्यायचं ना. चांगल्या प्रकारे असं जीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. थोडस बघा, आता तांबट सर लालसर झालेलं आहे. अजून थोडं करायचं आहे काय? मिरची नको लागत. टाकल्याची भाजी टाकतो. टाकायची भाजी आत मिळत आहे. मी आता सगळं एकजीव करून घ्यायचं वाटतं. किती वेळ लागतो आता शिजायला? 5 मिनिटात होते. 13 मध्ये परतून भाजी रेडी आहे आपली. आता उकडलेली, पिळलेली, त्याच्यानंतर ही फोडणी झाली, याची झाली. आजी आमची इंग्लिश बोलायला शिकलेली आहे. झाली आपली भाजी. तर मित्रांनो, अशा रीतीने चवदार औषधी गुणकारी भाजी बनून रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे.
तर मित्रांनो, अशा रीतीने ही टाकल्याची भाजी बनून रेडी आहे। आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।